उघडेवाडी ठाकूर बुवा समाधीजवळ 25 ते 30 फूट उंचीचा भराव गेल्या वर्षी पहिल्याच पावसाळ्यामध्ये खचला होता. मात्र एक वर्ष उलटून गेला तरी सुद्धा काम अजूनही अपूर्णच आहे. आषाढी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक याच मार्गावरनं पायी चालत येत असतात आणि तसंच यात्रेमधील महत्त्वाचे कोल रिंगण सुद्धा याच पालखी मार्गाजवळ होत असतं. पण खचलेल्या रस्त्याचं काम अर्धवट असल्यामुळे भाविकांमधनं नाराजी व्यक्त होते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे माऊली डांगे यांनी. बघूया. रस्ते विकास मंत्री केंद्रीय नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या आता मी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रस्ते महामंडळ मार्गावर आहे. आपण बघितलं तर हाच तो रस्ता आहे की गेल्या वर्षीच्या पहिल्याच पावसामध्ये खचला होता आणि जी संरक्षण भिंत नसल्यामुळे आणि पाण्याला वाट न मिळाल्यामुळे हा रस्ता खचलेला होता. आपण एकंदरीत बघितलं तर याच रस्त्यावरून लाखो भाविक आषाढी यात्रेने दरम्यान पायी वारी करत असतात. आणि आपण बघितलं तर याच हा खरं तर चार पदरी रस्ता आहे आणि मागील वर्षीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याच रस्त्याचं उद्घाटन झालं होतं आणि मागच्या वर्षी पहिल्याच पावसात या रस्ता खचल्यामुळे अजून एक वर्ष झालं हे काम अपूर्ण आहे. या ठेकेदारानं निष्कृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांमधून होत आहे. आपण बघितलं तर आषाढी वारीचा सोहळा काहीच दिवसावर येऊन ठेपलेला आहे परंतु एक वर्ष झाले हा रस्ता अपूर्ण आहे. ठेकेदारानं काम केलेलं नाही त्यामुळं आता ठेकेदारावर लवकरात लवकर काम करावं असा आता आरोप या नागरिकांमधून होत आहे. आपण बघितलं तर येत्या 8 ते 15 दिवसांमध्ये संतांच्या पालख्यांचं प्रस्थान होत असताना याच रस्त्यावरून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात. परंतु वारीच्या अगोदर हा रस्ता पूर्ण व्हावा असा आता नागरिकांमधून मागणी होत आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.